नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करते. हे बघा किती मस्त असं घट्टसर आपलं दही जमलं आहे, एकदम मस्त असं मलाईदार झालं आहे. आणि हे दही तुम्ही चक्क चाकूने देखील कापू शकता एवढं घट्ट तयार होतं. तर हे कसं बनवावं, सोबतच दही लवकर आंबट होऊ नये याकरिता देखील टिप्स सांगितले आहे, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वांत अगोदर आपण दूध तापवून घेणार आहोत, त्याकरिता मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये 1/2 कप पाणी टाकलं. दूध तापवण्या अगोदर यामध्ये पाणी टाकल्यामुळे आपलं जे दूध आहे ते भांड्याच्या तळाला लागत नाही किंवा मग चिकटत नाही. आता यामध्ये मी 2 लिटर दूध टाकते, कारण एवढ्याही दुधाचं मला दही बनवायचं आहे. तुम्हाला जेवढं दही बनवायचं आहे तेवढं तुम्ही दूध तापवून घेऊ शकता. हे दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं सुद्धा घेऊ शकता. दोनही दुधांपासून एकदम सेम म्हणजेच घट्टसर असंच दही तयार होणार. आता हे दूध मी कमी गॅसवर गरम करते, तर यावर थोडीशी साय जमा झाली होती ती मी या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून दिली. आता हे दूध आपल्याला 1/2 ते 1/4 कप कमी होईल म्हणजे इतकं हे दूध आटवून घ्यायचं आहे. तर बघा, साधारणतः मी एवढं दूध हे आटवून घेतलं. दूध याकरिता आटवलं आहे कारण आपण दूध तापवण्याअगोदर पातेल्यामध्ये 1/2 कप पाणी टाकलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दूध माझं डेअरीचं नसून दूधवाले भैया देतात, तर यांनीही थोडंसं या दुधामध्ये पाणी मिक्स केलं असतं. त्यामुळे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. आता काही वेळानंतर आपलं दूध व्यवस्थित असं कोमट झालं आहे. दूध चेक करण्या अगोदर मी हे विक्सने व्यवस्थित मिक्स करून देते. ही प्रोसेस तुम्हाला देखील करायची आहे, कारण असं केल्यामुळे आपल्या दुधाचं टेम्परेचर सर्व ठिकाणी एकसारखं होतं आणि मग टेम्परेचर मोजणं आपल्याला सोपं पडतं. आता यामध्ये एक बोट टाकून बघायचं आहे. या बोटाला चटके सॉस होईल इतकं हे गरम असायला हवं. जर हे दूध तुम्ही जास्त गरम वापरलं तर मग दह्याला पाणी सुटेल आणि हे दही थोडंसं टेस्टला आंबट देखील होऊ शकतं. आणि थंडच जर दही वापरलं तर ते दही लवकर लागलं जात नाही किंवा मग व्यवस्थित घट्टसुद्धा होत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दुधाचं व्यवस्थित टेम्परेचर घेणं एकदम महत्त्वाचं आहे. आता पुढील प्रोसेस करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी 2 चमचे विरजण घेतलं आहे, म्हणजेच थोडंसं दही घेतलं आहे. हे मी पहिले चमच्याने एकदम मस्त असं घोटून घेते. असं केल्यामुळे दह्यामध्ये ज्या काही गाठी असतील त्या व्यवस्थित मोडल्या जातील आणि आपलं दहीसुद्धा एकदम मस्त असं मलाईदार जमेल. आपलं दही व्यवस्थित फेटून झालं आहे. आता यामध्ये मी आपण जे मगाशी दूध तापवून घेतलं आहे त्यातील थोडंसं दूध टाकलं, साधारणतः 5 ते 6 चमचे, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतेय. आता हे आपण जरा वेळ साईडला ठेवूयात. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे ते पहिले घ्यायचं, तर शक्यतो ज्या भांड्यामध्ये तुम्ही दूध गरम केलंय ते भांडं वापरू नका. दुसरी महत्त्वाची टिप्स, दही लावण्याचं भांडं हे थोडंसं पसरट आकाराचं असावं, म्हणजे उभट किंवा उभट डब्बा जो असतो त्या प्रकारचं नसावं. या ठिकाणी तुम्ही मातीचं देखील भांडं घेऊ शकता. मातीच्या भांड्यामध्ये खूप छान असं दही लागलं जातं, पण ते सर्वांकडे अवेलेबल होत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी स्टीलचं भांडं घेतलंय. आता यामध्ये मी मगाशी आपण जे विरजण तयार केलं होतं ते टाकलं. हे विरजण या भांड्याला व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घेतलंय. आता यामध्ये आपण दूध टाकूयात, तर जेवढं दही तुम्हाला बनवायचं आहे तेवढं दूध वापरायचं आहे. आता हे आपण पुन्हा एकदा थोडंसं विक्सने व्यवस्थित मिक्स करून देऊयात, म्हणजे मग आपण जे विरजण घातलेलं आहे ते या दह्यामध्ये व्यवस्थित एकत्र केलं जाईल. आता यावर झाकण ठेवून हे दही आपण 5 ते 6 तासांकरिता किचन ओट्यावरती दही होण्याकरिता ठेवून देऊयात. लक्षात ठेवा, दही तयार होईपर्यंत म्हणजे 5 ते 6 तासांपर्यंत हे अजिबात उघडायचं नाहीतर मग यामध्ये जी वाफ तयार झाली असते ती निघून जाईल आणि यामुळे आपलं दही व्यवस्थित घट्ट लागलं जाणार नाही. जर हेच दही तुम्ही हिवाळ्यात किंवा मग पावसाळ्यात लावत असाल तर दही तयार व्हायला साधारणतः 7 ते 8 तास लागतात, तर तेवढ्या वेळ तुम्ही हे झाकून बाजूला ठेवून द्यावं. दही तयार होऊन 6 तास झाले आहेत आणि 6 तासांनंतर हे भांडं मी 2 तासांकरिता फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. फ्रीजमध्ये ठेवून दिल्यामुळे आपलं दही अजिबात आंबट होत नाही. ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता आपण खोलून बघूयात. बघा, एकदम मस्त असं घट्टसर एकदम वडीसारखं आपलं दही लागलं गेलंय. भांडं मी तुम्हाला हलवून दाखवतीये, तरी देखील आपलं दही बाहेर पडत नाही आहे किंवा जागचं हलत नाही आहे. याला बोट देखील मी लावून दाखवते, बोटालाही अजिबात चिकटत नाही आहे किंवा बोट अजिबात खोलवर जात नाही आहे. चमच्याने दही काढून दाखवलं आहे, टेक्स्चर देखील एकदम परफेक्ट आलं आहे आणि एकदम मस्त असं घट्टसर तयार झालं आहे. जर तुम्ही मी सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की वापरल्या तर अगदी वडीसारखं हे दही तयार होईल.
हे दही मी तुम्हाला सुरीने देखील कापून दाखवते। तर बघा एकदम मस्त तयार झालं आहे, एकदम मस्त असं मलाईदार झालं आहे। चाकूने देखील छान असं कट केलं जात आहे, याला अजिबात पाणीसुद्धा सुटलेलं नाही आहे। बघा तुम्हाला आजची ही परफेक्ट दह्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।